नमस्कार। उद्या 5 तारीख आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी अयोध्येमध्ये भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। गेले 500 वर्ष जो संघर्ष काल सेवकांनी केला, सर्व हिंदूंनी केला, आणि त्या संघर्षातून एक सर्वांना आनंद देईल असा क्षण तो उद्याचा आहे। आणि हा संघर्षातून जो आनंद मिळतोय तो आपण आपल्या घटनेच्या अंतर्गत असलेल्या सर्व प्रक्रिया करून आपण तो आनंद साजरा करतोय। हा सर्व संपूर्ण देशात कोरोना विषाणूची महामारी आणि हे सर्व संकट असताना सुद्धा सर्वांनी सोशल डिस्टन्स ठेवून आपले दैनंदिन व्यवहार केले आणि त्याचं जो प्रभाव होता त्या विषाणूचा तो आता बऱ्याच अंतराने कमी झालेला आहे। उद्याचा क्षण हा जो येणार आहे आनंदाचा क्षण, हा आनंदाचा क्षण येत असताना 1990 साली 1992 साली जो संघर्ष झाला, जे आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये असंख्य कार सेवकांचं बलिदान झालेलं आहे। हे प्रामुख्याने 1990 साली जे कार सेवकांचं आंदोलन झालं त्यामध्ये असंख्य कार सेवक त्यांना गोळी घालून मारले गेले। त्या काळामध्ये मी स्वतः 12वीला होतो। विद्यार्थी दशेत कॉलेज दशेत जाण्याचं आमचं दुसरं वर्ष होत। संघाची शाखा असेल त्या शाखेच्या माध्यमातून संस्कार झालेले होते आणि या संस्काराच्या माध्यमातून देशासाठी काहीतरी करायला हवं ही एक भावना आमच्यात निर्माण झाली होती। कार सेवा 1990 साली होणे अगोदर संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या अंबड़ तालुक्यामध्ये हिंदू समाजाला जागृत केलं पाहिजे। विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून आपण शिला पूजनाचे कार्यक्रम घेतले, राम पादुका पूजन, शिला पूजन। ते मी स्वतः त्यावेळी मलंगड पट्टीमध्ये जी गाव आहेत होता त्याच्या शिला होती, राम पादुका होत्या, त्याचं पूजन गावोगावी केलं आणि असंख्य लोकांचा भरभरून प्रतिसाद। माझ्या रामाला मुक्त करायला हवं, माझ्या रामाचा जिथे जन्म झालाय तिथेच मंदिर व्हायला हवं, पण राम जन्मभूमी आंदोलन आणि ह्या आंदोलनामध्ये सर्व हिंदू समाज एकत्र येऊन मोठ्या संख्येने 1990 साली कार सेवेला गेला। त्या काळामध्ये मी 12वीत होतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्याने शाखेत जाणं, खेळ घेणं, खेळणं आणि शाळा असे दोन उपक्रम होते आणि ह्या संस्कारातूनच काहीतरी करायला हवं आणि ती संधी आम्हाला मिळाली। 1990 साली कार सेवेची हाक दिली
त्यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला कार्यसेवकांना एकत्र करण्याचं काम त्यावेळेचे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोकजी सिंगल हे स्वतः नेतृत्व करत होते. त्या काळामध्ये लालकृष्ण अडवाणींनी पण रथयात्रा काढली होती. ते सोमनाथ पासून रथयात्रा निघाली आणि त्यांना मध्ये अडवण्यात आलं. आपण ते पुढच्या याच्यामध्ये बोलूया. म्हणजे उद्या भूमिपूजन आहे आणि भूमिपूजनेच्या पूर्वसंध्येला आपण की हे दोन मोठे संघर्ष झाले 1990 आणि 92 ला. त्या मानाने संघर्ष कमी झाला पण त्यावेळी तिथे उत्तर प्रदेशमध्ये हिंदूंचं सरकार होत. असं मी का म्हणतो हिंदूंचं सरकार होत, कारण या देशामध्ये बहुसंख्य हिंदू समाज राहतो. बहुसंख्य हिंदू समाजाचा जो विचार करेल ते सरकार हिंदू सरकार, मग ते कोणत्याही पक्षाचं असलं तरी चालेल. त्यावेळी एक घोषणा देण्यात आली, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. ही घोषणा पूर्ण गाजली. शिला पूजन, पादुका पूजन याच्या माध्यमातून संपूर्ण हिंदू समाजाला जागृत केलं. त्याचा परिणाम कार सेवकांना असंख्य संख्येने मोठ्या संख्येने कार सेवक अयोध्येत जमा झाले. पहिली कार सेवा 1990 साली झाली. त्यावेळी आम्ही अंबरनाथ मधून 25 ते 30 हे आता नक्की संख्या आठवत नाही, 30 स्वयंसेवक कार सेवकाला गेलो. आणि काही बदलापूरचे स्वयंसेवक होते कार सेवक आमच्या बरोबर. आणि हे स्वयंसेवक आणि आम्ही एकत्र 19 तारखेला कल्याणवरून आम्ही बसलो. आणि बसल्यानंतर गाडी होती, आम्ही सर्वांनी रीतसर तिकीट काढलं लखनौचं. मग माझ्या बरोबर मिलिंद निमय म्हणून आमचे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत ते स्वयंसेवक होते, हेमंत परांजपे होते, हेमंत कुलकर्णी खंडू कुलकर्णी म्हणून आमचे, संतोष बनगे होते, कुमार मुरलीयर होते, दावी रामभाऊ कापसे आपले खासदार तेही पण आलेले होते, आमच्याच गाडीमध्ये होते. एक गंमत बघा, कार सेवेला जायचंय पण तिथे सरकार होत मुलायम सिंगाच. मुलायम सिंग मुख्यमंत्री होते आणि त्यांनी घोषणा केली होती की एक मुंगी सुद्धा आम्ही जाऊन देणार नाही, तर कार सेवक दूरच. अशा स्थितीमध्ये 30 ऑक्टोबरला 1990 साली कार सेवेचा दिवस ठरला होता. सकाळी 9 वाजता कार सेवा होणार होती. आम्ही 19 ऑक्टोबरला निघालो. गाडीत बसतो आम्ही सर्व एकत्र एका बोगीमध्ये होतो. आणि त्यानंतर महाराष्ट्रात आम्हाला कोणी आढळलं नाही. सगळे आम्ही गप्पा, आपल्या इथल्या कबरे मॅडम पण होत्या बरोबर, सुधीर हजारे म्हणून आपले एक कार्यकर्ते होते बरोबर. आणि असे आम्ही असंख्य, म्हणजे त्यावेळचे आपले अजित म्हात्रे आपल्यात नाहीये, हे काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष. काही पक्षांमध्ये खरंच चांगली लोक होती, त्यांना ते पटत होत म्हणून अजित म्हात्रे त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष अंबरनाथचे होते, त्यांनी सुद्धा कार सेवेचा आमच्या बरोबर कार सेवेला आले होते. आल्यानंतर सगळ्यांना माहित होत की आपल्याला अटक होईल, पकडलं जाईल, पण सगळ्यांनी ठरवलं होतं आपण एकत्र थांबायचं.
आपण असं वर्णन करूया, असं पण एका गाडीमध्ये बसलोय, बोगीमध्ये बसलोय आणि असं ठरलं की जास्त एकत्र बोलायचं, दोन दोन तीन तीन जणांच्या याच्यामध्ये चौथ्याला ओळख दाखवायची नाही. आणि महाराष्ट्र सोडल्यानंतर आपण ते सगळ्यांनी ते पथ्य पाळलं आणि झाशीला गाडी अडवली आमची. आणि त्या काळात झाशीला गाडी अडवल्यानंतर सगळ्यांना गाडी एक दोन दीड दोन तास थांबवली गाडी. का गाडी थांबवून काही आपले कार्यकर्ते कारसेवक खाली उतरले, जे भगवेदारी साधू होते जे कारसेवेला गेले चालले होते त्यांना तर लगेच पकडलं, कारण त्यांना ते कळलं की हे जाणार कारसेवक. रामभाऊ कापसे खासदार असल्यामुळे त्यांनाही पकडलं गेलं, झाशीला त्यांना अटक झाली. आमच्यामध्ये आम्ही पण घाबरलो, म्हणजे आता पोलीस पकडणार नेणार. आम्ही असं ठरवलं की प्रत्येकाने वेगवेगळं काही कारण सांगायचं. तर आमच्याकडे अजित माते जे वाले होते त्यांनी मला आठवत आहे की पाईप बीप असं आणि गॅस घातलं पाण्याचं, म्हणजे एखादं कुटुंब कसं जात शिफ्ट राहायला जात तसं. मी माझ्या घरी चाललो आहे, पाईप आणि काही सामान असं घेतलं होतं, म्हणजे संशय येऊ नये. आमच्या बरोबर त्यावेळी परमानंद बीजे पण होते, म्हणजे ते आता राहायला फुले नगरला आहे कामाला होते. आणि हेमंत कुलकर्णी पण होते बरोबर. आता त्याच्यामध्ये झाशीला काही जणांना आमच्या ह्याच्यातलं खाली उतरवलं, पण आम्ही असं म्हटलं नाही की एक दोघांना काही जण पळून गेले तिथे. आणि त्याच्यातलं आमचे मिलिंद म्हणून एक कारसेवक आहेत ते उतरले, म्हणजे उलट्या दिशेने उतरले आणि कारण त्यांना काळ पकडतील आणि हे. आणि आम्हाला काय मिळून मिलिंद उतरतो काय, कारण सगळे पोलीस होते, चारही बाजूने पोलीस होते. तो उलट्या बाजूने उतरला आणि अशी स्टेशनहून पलीकडे गेला. त्या काळी मोबाईल किंवा हे काही साधनं नव्हती, त्यामुळे काही कळायचा मार्ग नव्हता. आम्हाला घरी आल्यानंतर कारसेवा करून आल्यानंतर आम्हाला कळालं. आम्ही झाशीला तिथं सुखरूप निघालो, साधारणतः 2:30 वेळ असेल. याच्यात थोडासा संदर्भ मागे पुढे होईल वेळेचा किंवा याचा. आणि आम्ही तिथनं निघालो. तिथनं निघाल्यानंतर बरेचसे कारसेवक आपले सगळे एकत्रच होतो. आम्ही उतरलो लखनौ स्टेशनला. लखनौ स्टेशनला कर्फ्यू होता आणि आपले श्रीकांतजी देशपांडे ज्येष्ठ कार्यकर्ते संघाचे प्रचारक होते, ते आज आपल्यात नाहीये. त्यांना लखनौ मधली आपल्या विभागाची ठाणे जिल्ह्यामधनं जे कार सेवक जातील त्यांची व्यवस्था करण्यासाठी त्यांना आधी पाठवलं होतं. आणि मग त्यांचा निरोप आला आम्हाला की तुम्ही बस स्टँडच्या इथे या, लखनौ बस स्टँडच्या इथे या. आम्ही आणि असं सांगितलं की एकत्र जायचं नाही, दोन दोन जण जा, म्हणजे कोणाला संशय नाही. आम्ही दोन दोनच्या ग्रुपमध्ये आणि ओळख पण दाखवत होतो. साधारण 8:30-9 वेळ होती. आम्ही बस स्टँडला सुद्धा एका ठिकाणी उभं राहिलो नाही, दोन इथे दोन तिथे, कारण एकत्र जर उभं राहिलो तर पोलिसांना संशय येणार, लगेच अटक होणार. कुठे थांबायचं, कारण लखनौवरून गोरखपूरहून पुढे अयोध्येत जायचं, असं सगळं आमची रचना आमची अशी केली होती. कोणत्या हॉटेलमध्ये राहायचं, कुठे लॉज आहे तिथे राहायचं, पण सर्व लॉज वरती सर्व हॉटेल्स वरती रात्री छापा टाकून सर्व कार सेवकांना अटक केलं जायचं. त्या काळामध्ये जेल तर त्यांना आपूणच पडले, पण शाळा सुद्धा त्यांनी बंद ठेवल्या होत्या. शाळेमध्ये सुद्धा जेल केलं होतं त्यांनी, कार सेवकांना तिथे ठेवायचं, थोडक्यात त्यांना अयोध्येत जाऊन द्यायचं नाही. पण तिथं आम्ही निघालो, आम्हाला निरोप मिळाला की एक प्रकाश लॉज गुरुद्वारामध्ये तुमची व्यवस्था केलेली आहे. आम्ही चालत 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 गेलो तिथे.
गेल्यानंतर गुरुद्वारामध्ये शिरलो. शिरल्यानंतर काय करणार रे, ते गुरुद्वाराचे प्रमुख येते म्हणाले की तुम्हाला इथे नाही राहता येणार, त्यामुळे तुम्ही मुंबईवरून आलात ना, कार सेवक जरी असतात तरी कुणी सिगरेट कुणी काहीतरी पित असाल. त्यांनी असा संशय व्यक्त केला आणि म्हटलं तुम्हाला राहता येणार नाही. मी जी शेवटची आशा होती ती पण गेली, मला रात्री काय करायचं काय. त्यानंतर मग तिथेच त्या व्यवस्थेमधन आम्हाला एक ते लॉजचं नाव मला आठवते, प्रकाश लॉज म्हणून होत, एकमेव लॉज होता. रात्रीचे वाजले एक एक दीड वाजले असतील, त्या लॉज होते. आम्ही गेलो, सगळ्यांना सांगितलं होत की एक जरी आपल्यातला पकडला गेला तरी सगळ्यांनी अटक करून घ्यायची, स्वतःला एकट्याला कोणाला अटक करून घ्यायची नाही, पण झोप येते पुढे. म्हणजे पोलीस येतील कधी, रात्री उचलून येतील कधी, त्यामुळे आम्ही काही झोपलो नाही. सकाळ झाली, तिथे काही चहा आणि बिस्किट घेतलं आणि आमची व्यवस्था या गोरखपूरची तिकीट आम्ही काढली. आणि हे जात असताना लखनौ शहराचं वातावरण कसं होतं, सगळ्या लखनौ मध्ये पोलिसांचा बंदोबस्त. त्यांना माहिती आहे की मुंबईचे बाहेरचे कार सेवक इतर प्रांतातले कार सेवक ओळखायला लगेच येतात, कारण बोलण्यावर नसतील, तुमच्या हावभावावर नसतील. त्यामुळे आम्ही एकत्र गेलोच नाही, दोन दोन तीन तीन जणांच्या गटामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक वेळ ठरवली, ह्या वेळेला 10 वाजता गाडी आहे, 10:30 वाजता गाडी आहे, तर 10 वाजता तिकीट काढून ह्या ठिकाणी उभं राहायचं. आणि आम्ही तिथे गेलो, गोरखपूरला गेलो. आणि गोरखपूरला गेल्यानंतर आम्ही तिकीट काढलं आणि गोरखपूरच्या गाडीमध्ये बसलो. आणि गोरखपूरला जाणारी ती गाडी होती टू ट्रेन्स. आणि नंतर साधारणतः 1.5-2 तास झाले असतील. दुसऱ्या दिवशी 4-4:30 वाजता आम्ही गाडीमध्ये होतो आणि घोषणा जोरजोरात सुरू झाल्या. म्हटलं काय झालं काय, माझ्याबरोबर कुमार मुरली वर, म्हणजे कुमारची क्या हो गया, हे नाही उधर सब कार सेवक येतात, म्हणजे हरियाणाचे कार सेवक होते, जे जे दिल्लीवर सर्व कार सेवक, अख्खी गाडी कार सेवकांनी भरलेली होती. आणि मग पोलिसांना कळालं हे सगळं कार सेवक, सगळ्यांना अटक केलं त्यांनी, सगळी गाडी थांबवली तिथे, सर्वांना अटक केलं आणि बस मधनं भरून त्यांनी लखनौला आणलं. लखनौला टाउन हॉल आहे, जसं आपले टाउन हॉल आहे तसं पोलिसांचं एक टाउन हॉल आहे. त्या टाउन हॉल मध्ये आम्हाला सांगितलं वाजले किती, रात्रीचे 8:30 झाले. पण त्या ह्याच्यामध्ये आम्ही त्या टाउन हॉल मध्ये झोपलो, अटक केलं होतं. आता काय करायचं, शेवटी आता ते अटक केलं त्याने जेलमध्ये, जेल शोधायला त्यांना वेळ, कुठे जेल, कारण सर्व जेल भरले होते. पण जेलमध्ये ठेवण्यासाठी 9-9:30 वाजता लगे तुम्हाला बस मध्ये बसायचंय आणि उन्नावला जायचंय, तुम्हाला उन्नाव जेल मध्ये जायचंय. आणि मग तिथे आम्ही रात्री गेलो, तिथे जेलच्या बाहेर झोपून प्रचंड गर्दी, प्रचंड कार सेवा, म्हणजे त्या उन्नाव जेल डिस्ट्रिक्ट जेल आहे, जसं आपलं आदरवाडी जेल आहे तसं जेल होत प्रचंड. तर त्याची क्षमता 1,000 जणांची असेल तर तिथे 25-30 हजार कार सेवक बाहेर उभे होते. कशासाठी, आम्हाला अटक करून घ्या. शेवटी काय माहितीये का, आपण इथन अयोध्येला जाऊ शकत नाही. आता जी जे कार सेवक शेतातून किंवा इतर मार्गाने गेले ते अयोध्येमध्ये पोहोचले. शेवटी म्हटलं आता सगळ्यांनी एकत्र राहायचं ठरवलं, म्हणजे एकत्र राहायचं, कारण की मुख्यमंत्री मुलायमसिंग होते, त्यांना त्या काळामध्ये आता हजेरी आहे आपण बोलू नये, पण त्या काळामध्ये त्यांना मुल्ला मुलायम सिंग असं नाव देण्यात आलं, कारण की त्यांनी एवढे अत्याचार केले, प्रचंड अत्याचार केले, सगळ्यांना मारला होता स्टँड. आणि साधारणतः मला 24 तारखेला अटक झाली, 19-20 साधारण 3-4 दिवसात. आणि 24 तारखेला आम्हाला अटक झाली. आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर
शंभर एका बॅरेक मध्ये 50 जण राहत असतील तर ते 100, 200, 250 लोक राहायचे सर्व कारसेवक. आणि मग कारसेवकांना काय दररोज हे मला वाटतं 24 ते मी 7 तारखेपर्यंत म्हणजे ते 7 दिवस आणि हे 6 दिवस म्हणजे 13-1 दिवस आम्ही जेलमध्ये होतो. आणि जेलमध्ये पहिला दिवस गेला, 24 गेला, 25 गेला. आणि जेलमध्ये उपक्रम काय तर काय नाही, खायचं, गाणी म्हणायची, मुलांसंगाची प्रेत यात्रा काढायची, या अशा अनेक तराने आणि राम नामाचा जप करायचा. आता तिथे बॅरेक मध्ये याचे म्हणजे कैद्यांसाठी जे बॅरेक्स होत्या त्याच बॅरेक मध्ये आम्हाला ठेवलं होतं. एका बॅरेक मध्ये साधारण इकडे 25 इकडे 25 असे कट्टे असायचे, सिमेंटचे कट्टे, त्याच्यावरती ते 50 बॅरेक मध्ये 100, 200, 250 लोक असायचे. म्हणजे मध्ये पण झोपायचे, मध्ये बाजूला पण झोपायचे, महिलांसाठी वेगळी होती व्यवस्था. तर आम्ही एक 25-1 जण आणि बदलापूरचे एक 10 ते 12 जण, मग आम्ही एक 50 जण म्हणले एवढ्या याच्यामध्ये नको म्हणले ते आपल्याला. कारण आम्ही जाताना पत्ते बित्ते असे जे काय होते टाइमपास करण्यासाठी आम्ही दुसऱ्या बॅरेक मध्ये शिफ्ट झालो. त्या बॅरेक मध्ये जाऊ, इथं चांगलं पाणी बिणी व्यवस्था आहे, चांगली मस्त व्यवस्था आहे. आणि आम्ही प्रत्येक सेपरेट झोपण्यासाठी तो कट्टा सिमेंटचा. आणि 50-60 जण आम्ही पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला. आणि तिथे तर म्हणजे एवढं की एकदा काय झालं की जेवणाचं ते जेवण करत होते, आम्हाला जे जेवण मिळायचं, कारण आम्ही VIP कैदी होतो. मग राजकीय कैद्यांना वेगळा दर्जा असेल तिथे, आपण सगळे राजकीय कैदी होतो, त्याच्यासाठी जेवण थोडस चांगलं असेल. पण हे जेवण करताना आमचा काही कारसेवन तिथे पीठ मळलं जात आहे पायाने, अशा प्रकारे बघितल्यानंतर संताप झाला कारसेवकांचा. मग तिथे सगळं तिथे जे बोर्ड्स होते लावलेले आतमध्ये जे फलक होते सगळे तोडले कारसेवकांनी. आणि मग त्या जेवणाची क्वालिटी चांगली झाली. आणि आमचं दैनंदिन आम्ही तर 2 दिवस तिथे होतो. मी स्वतः पहिला दिवस चांगले, दुसरा दिवस गेला, तिसऱ्या दिवशी हे तुमचं मला वाटतं 24, 25, 26 तारखेला 11:15 घटना असेल. आम्ही असं सगळे बसलो होतो आणि जोरजोरात आवाज यायला लागला. म्हणजे काय झालं काय नाही तरी आम्हाला कसं, आणि ते बॅरेक्स कसं आहे तुम्हाला सर्वांना माहित नसेल की ह्या बॅरेक्स म्हणजे साधारण 30-30 फूट उंचीच्या भिंती असायच्या. मध्ये 2 बॅरेक मध्ये 30-30 फूट उंचीच्या भिंती आणि मध्ये दरवाजा, तसा आवाज येत नव्हता. जिथे 100, 125 लोक होते तिथे एखाद्याने गोष्ट दिली तरी आवाज येत नव्हता. आणि मग त्या बॅरेक मधून ह्या बॅरेक मध्ये यायला एक छोटासा दरवाजा आणि आतमध्ये परत एक बॅरेक मोठी 15-20 फुटाची आणि आतमध्ये सगळ्यांना निवासाची व्यवस्था, अशा रीतीने त्या उन्नाव जेलची रचना होती. तर आम्ही म्हटलं एक साधारण 15-20 मिनिटं अर्धा तास चाललाय, म्हटलं घोषणा देत असतील शेवटी काय. कार सेवक तर एकदम आनंदात होते. आता 30 तारखेला आपण तो जो ढाचा आहे जे बाबरने आक्रमण केलंय ते आपण पाडणार या जोशामध्ये. कारण संपूर्ण उत्तर प्रदेश मध्ये सर्व कार सेवकांनी जेल भरून गेले होते, शाळा भरून गेल्या होत्या, त्यामुळे सर्व कारसेवक आनंदात होते. आणि नंतर काय झालं, 11:15, 11:30 आमच्या इथे काही लोक आले. आता आम्ही 12वीला असता आम्ही तरुण याच्यामध्ये सगळं जोश, आम्ही सगळे काही आमच्याकडे काही उल्हासनाचे काही 2-3 तारखे वयोवृद्ध होते, त्यांना म्हणलं तुम्ही थांबा आम्ही बघतो. आम्ही पुढे गेलो, काही कैदी लोक आमच्या अंगावर आले. आणि कैदी आल्यानंतर मला काही कळालं नाही, म्हणजे काय झालं काही कळालं नाही. म्हणजे मला जेव्हा शुद्ध आली, साधारणतः एक 3-4 तासांनी मला शुद्ध आली, तर मी गाडीमध्ये होतो, अँब्युलन्समध्ये, उन्नाव जेलच्या बाहेर त्यांचं ऑफिस आहे जेलरचं, तिथे गाडी अँब्युलन्समध्ये होतो, मला शुद्ध आली. शुद्ध आल्यानंतर माझी पॅन्ट रक्ताने माखलेली, माझं डोक्यावरती सगळं रक्ताने झालेलं, त्यावेळी मला कमरे मॅडम दिसल्या तिथे. आणि कमरे मॅडम भांडत होत्या.
आणि नंतर मग काय आम्हाला उन्नाव जेल उन्नाव जे उन्नाव डिस्ट्रिक्टचं जसं सेंट्रल हॉस्पिटल तसं त्यांचं उन्नाव डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये होतो आणि तिथे इथे मला लागलं होतं. इथे कवटीचा जे आपला भाग येतो नाहीये आणि युरिनच्या इथे लागलो अशा दोन ठिकाणी जखमा झाल्या होत्या. पण तिथलं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर हा प्रकारच नाहीये. डॉक्टरच्या हाताखाली जे काम करतात तेच डॉक्टर. आम्हाला आम्ही साधारणतः एक जेठालाल म्हणून आपले स्वयंसेवक होते त्या याच्यामध्ये. म्हणजे उन्नाव जे हत्याकांड झालं तिथे आम्हाला मारलं बऱ्याच जणांना, एक 50-30 जणांना मार लागला. त्याच्यात आम्ही मी जास्त म्हणजे गंभीर होतो, इतरांना मार लागला होता. जेठालाल म्हणून एक स्वयंसेवक आपल्यात नाहीयेत, ते उदासनाला राहिला होते. तर जेठालालांनी एक आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, ऍडमिट केल्यानंतर दररोज मला पेनिसिनची इंजेक्शन मला द्यायचे, एक दोन आता सकाळ दुपार एक 4 इंजेक्शन मला दिवसात द्यायचे, 2 मांडीवरती 2 हातावरती. त्याच्याने पस होऊ नये असं त्याच्या पुढे उपचार काही नाही आणि दररोज हे ड्रेसिंग करायचं. आता आजूबाजूला ही सगळी वार्ता सगळ्या उन्नाव शहरामध्ये गेली आणि उन्नाव शहरामध्ये गेल्यानंतर प्रचंड लोकांचा भेटण्याचा हे मला कधी आईची उणीव भासलीच नाही. मला असं वाटलं नाही की मी घर सोडून दुसरीकडे गेलोय म्हणून. प्रचंड तिथल्या माता असतील भगिनी असतील प्रचंड प्रेम केलं. म्हणजे मला जेव्हा मी निघालो तर मला ते काळा नमक म्हणजे काळ मीठ आहे ते आवड आवड मी म्हटलं मला एक डबी दाखव. मी त्या मातेने मला डबी दिलं, लोणच्याच एक डबा दिला होता. म्हणजे अशी भावनिक नाती तयार झाली होती. आणि तुम्हाला इथलं आवडत नसेल तर आम्ही घरून म्हणजे तिथं अचार पुरी बटाट्याची भाजी सुंदर. म्हणजे मला साधारणतः तिथे 30 ते 40 लोकांचे चांगले घरगुती संबंध झाले होते. ती डायरी मी शोधत होतो पण ती डायरी मला मिळाली नाही फोनची. मी बऱ्याच वर्षापासून ती मिळत नाही, मी बघतोय ती डायरी नाही. पण आज योगायोगाने आता फेसबुक मी आता पुण्याला गेलो, पुण्याहून आता आलो 8 वाजता फेसबुक लाईव्ह कार्यक्रम करूया आपण. आणि मला जे आलेले अनुभव आम्ही कार सेवक आहेत, आम्ही रक्त सांडवलंय. मग कार सेवकांचं स्मरण करण्यासाठी आज आपण सगळ्या लोकांशी फेसबुक माध्यम लाईव्ह माध्यम फेसबुकच्या माध्यमातून बोलूया. तर तिला हे कळालं की माझी बहीण राहते ठाण्याला की भाऊ आज लाईव्ह करणार आहे. तर तिने मला आज फोटो दिलाय, मी तुम्हाला मी दाखवतो तो फोटो शेअर करतो सगळ्यांनी बघा. मी एक एक नाव सांगतोय. म्हणजे त्यावेळी आता याच्यामध्ये थोडं झूम करून दाखवा. याच्यामध्ये डावीकडनं आहे त्यांचे मला वाटतं भूषण कंगले, बाजूला नाना फडणवीस म्हणून आहे, त्याच्यामधून सुरेश पणाळे, परमा हा थोडस परमानंद बिंद बाजूला माझा स्वतःचा फोटो आहे, मला डोक्याला पट्टी लागली. एक आपले उल्हास, त्यांचं नाव मला माहित नाही पण उल्हास नगरचे स्वयंसेवक. आणि कुमार मुरली म्हणजे आपल्या रिक्षा युनियनचे काम करायचे कुमार मुरली आहेत. खाली जे बसले होते ते संतोष भंगे हे हजारे म्हणून मी जो उल्लेख केला माझी हजारे म्हणून हे चावला म्हणून आपले स्वयंसेवक आहेत पाठिंबाचे. आणि मध्ये खंडू कुलकर्णी आणि बाजूला उल्हासांचे एक स्वयंसेवक आहेत. हे असं परत हे करा कमी करा. हे आता हा फोटो कधीचा आहे की जेव्हा आम्हाला जेममधनं सांगितलं की 7 तारखेला सोडलं, सोडल्यानंतर आम्ही 8 तारखेला 9 तारखेचं आमचं रिझर्वेशन केलं होतं. आम्ही भारतीय जनता पार्टीचं जे प्रदेश कार्यालय आहे
लखनौला विधानसभा विधान भवनाच्या समोर तिथे आम्ही मुक्कामाला होतो आणि भूलभुलैयाला गेलो होतो. म्हणजे आता काय करणार काय, दुसऱ्या दिवशीची गाडी आहे. तर माझ्या अंग मला 102, 103, 104 ताप असायचा. हे म्हटलं तू संजय आराम कर, आम्ही फिरून होतो. म्हटलं मी कशाला आराम करायचा, तुला आपल्या मागे राम आहे, आपल्याला काही भीती नाहीये, प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद असेल तर कशाला घाबरायचंय. तर मी ह्या अवस्थेमध्ये मला डोक्याला लागलेलं होतं आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही मी स्वतः यांच्याबरोबर भूलभुलैया म्हणून तिथे लखनौला सगळ्यांना काही जण गेले असतील ती वाचतोय भूलभुलैया. म्हणजे त्या भूलभुलैयाला आम्ही फिरलो आणि हा एक फोटो काढला. आजच मला तो मिळाला. म्हणजे योग किती चांगला आहे. तर आपण नंतर आम्ही मला नंतर कबरे मॅडम होत्या तिथे, मी अँब्युलन्स मध्ये होतो, मला शुद्ध आली पॅन्ट म्हणजे रक्ताने मापली होती ते झालं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आणि 2-3 दिवस सगळे लोक तिथल्या माता भगिनी असतील संघ परिवारातले सर्व लोक येऊन भेटत होती. जी जी काय मदत लागेल ते आम्ही करू. आणि त्या वेळामध्ये शेवटी आठवण यायची गरज काय माहिती का, शेवटी आपलं काय काय होणार काही सांगता येत नाही. सरकार सिंगांचं सरकार होत. आणि 3 दिवसानंतर श्रीकांतजी देशपांडे मला भेटायला आले. कारण ह्या लोकांना अटक होणार होती, अटक करतील म्हणून हे सगळे भूमिगत होते. भूमिगत राहून सर्व कार्यकर्त्यांना सर्व कार्यकर्त्यांना मदत होते. आणि मला मला म्हणजे अश्रू मला मी तिथे 3-4 दिवस झाल्यानंतर श्रीकांतजी मला भेटायला आले. आणि आल्यानंतर मला म्हणजे मला राहवला नाही. म्हणजे काय माहिती का, आई सुद्धा आपल्या मुलावरती एवढं प्रेम करणार नाही. म्हणजे एवढा म्हणजे कार्यकर्ता संघाचा कार्यकर्ता एकमेकाला कसं. श्रीकांतजी आले आणि सर्व कार्यकर्त्यांची सर्व कार्यसंघांची भेट घेतली. कारण श्रीकांतजी अंबरनाथ मध्ये असताना मी शाकल जाणार घरचे माझे चांगले संबंध होते. आज श्रीकांतजी नाहीये. तर श्रीकांतजी येऊन गेले. त्यानंतर 24, 25, 26 तारखेला लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथ पासन जी रथयात्रा चालू केली होती संपूर्ण हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी, ती रथयात्रा 26 तारखेला अडवली. समस्तीपूर बिहार मध्ये अडवली. आणि अडवल्यानंतर सगळ्या ठिकाणी धरपकड केली. सगळ्या कार्यकर्त्यांना तिथल्या विश्वच्या कार्यकर्त्यांसह भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना धरपकड केली. आणि माझं साधारणतः 30 ऑक्टोबरला आम्ही हॉस्पिटलमध्ये सगळं सर्वजण होतो. म्हणजे मी होतो जेठानंद म्हणून कार्यकर्ते आम्ही दोघं तिथे हॉस्पिटलमध्ये उरलेले सर्व कार्यकर्ते जे अंबरातून गेले होते बंधातून गेले सर्व कार्यकर्ते पुन्हा जेलमध्ये होते. 30 तारखेला सकाळी 9 वाजता 30 ऑक्टोबर 1990 आदरणीय अशोकजी सिंगल हे 9 वाजता बाहेर पडले. कसे गेले अयोध्येमध्ये कोणालाही माहित नाही. त्यांनी नेतृत्व केलं आणि कार सेवा झाली. तो ढाचा होता जो हिंदू समाजावरती एक कलंक होता. तो ढाचा तोडण्याचं काम मुल्ला मुलायमसिंगाचं एवढं पोलीस खातं त्यांनी एवढ्या खालच्या स्तराला म्हणजे जिथे उत्तर प्रदेश मधल्या ज्या बॉर्डर होत्या तिथे ठराविक धर्माची लोक
पोलीस खात्यातली ती होती, ज्यांना हिंदू समाजावरती विश्वास नव्हता, हिंदू अधिकारांवरती विश्वास नव्हता, असे मुल्ला मुलायमच्या सरकारामध्ये 30 ऑक्टोबर 1990 साली लाखो कार सेवक अयोध्येमध्ये जमा झाले. हा प्रभू रामचंद्राचा चमत्कार होता. अशोकजी सिंगल सकाळी 9 वाजता अयोध्येत बाहेर पडले, तो व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल. आम्हाला जाता आलं नाही, आम्हाला उन्नाव जेल मध्ये मला असा तो अपघात आमचा झाला, इन्सिडेंट झाला, त्यामुळे आम्हाला जाता आलं नाही. पण ते ज्या 30 तारखेनंतर ज्या गोष्टी आम्हाला कळाल्या, म्हणजे तिथे कोठारी बंधू दोघेही सख्खे भाऊ दिल्ली मधले दोघे इंजिनियर, एक भाऊ वरती त्याला गुम्मत वरती चढला होता, त्याला खाली गोळी मारली, दुसऱ्या भावाला शोधून त्याला मारण्यात आलं असं मुल्ला मुलांसाठीच सरकार रक्ताचे पाठ अयोध्येमध्ये त्या दिवशी वाहिले गेले. किती कार सेवकांची या बॉडी नाहीशी झाल्या, किती कार सेवक गायब झाले, हे सर्वांनी विचार करण्यासारखं आहे. की आम्ही फक्त आमच्या रामाचा जन्म झालाय ती जन्मभूमी मागत होतो, तर आम्ही तुम्ही आम्हाला काय दिलं की असंख्य हिंदूंची कत्तल तुम्ही त्या दिवशी केली, असंख्य हिंदूला मारण्यात आलं. त्यानंतर 2 तारखेला सुद्धा 30 तारीख आणि 2 तारखेला जी कार सेवा आयोजित झाली, त्यामध्ये सर्व कार सेवकांचं बलिदान त्यांनी दिलं. मुल्ला मुलायम सिंग सरकारनी असं बेकार कृत्य केलं. आज ते काय करतात, आज कोणत्या स्थितीमध्ये, ते लोकांना सांगण्याची आवश्यकता नाहीये. त्यानंतर 2-3-4 तारखेनंतर 7 तारखेनंतर 7 सर्व कार सेवकांना लालकृष्ण अडवाणी यांना सर्वांना सोडण्यात आलं. सोडल्यानंतर आम्हाला सुद्धा दिसते, म्हणजे हॉस्पिटलमध्ये विचारलं की सर्व कार सेवांना तर सोडलेलं आहे, तुम्ही काय करा, आम्ही तुम्हाला परवानगी देत नाहीये जायची, कारण तुम्ही सिरियस आहे, तुम्हाला डोक्याच्या इथे लागलेल्या आहेत. तर आमचे सर्व कार्यकर्ते होते बरोबर, कार सेवक होते, ते म्हणाले की आम्ही संजयला घेऊन जातो, आम्ही इथे काही ठेवणार नाही. आणि त्या काळामध्ये ही बातमी आली की का आमचे कार सेवक, म्हणजे अंबरनाथ सुद्धा वातावरण तुम्हाला सांगतो. अंबरनाथ मध्ये मी राहिला, एमपी गेट जे प्लॉट नंबर 237 मारगोडकर त्यांच्या चाळीमध्ये मी होतो राहिला. हे अंबरनाथ मधील संजय आदर गोळीबारामध्ये जखमी, कारण गोळीबारच झाला होता, गोळीबारामध्ये जखमी अशी बातमी आल्यानंतर प्रचंड येते. आणि त्या काळामध्ये लोक सगळ्या परिवारातली संघ परिवारातली लोक सगळी पोलीस स्टेशनला गेली की काय झालंय आमच्या याच कळायला पाहिजे. आणि त्या काळामध्ये फोन काय किंवा एसटीडी काय नव्हते, ते पोलीस स्टेशन मधलं काही फिरवायचे आणि फिरवल्या ठराविक ठिकाणी जाऊन ते महाराष्ट्राच्या पुढे जात नव्हते. इथे पेपरला बातमी आली, सगळे आमच्या घरातले सगळे लोक घाबरले होते. व 3-4 तारखेनंतर बातमी आली की मी सुखरूप आहे, तेव्हा थोडस घरात घरात आल्यानंतर सांगण्यात आलं. सर्वांना सोडलं, त्यानंतर आम्ही जे मी स्वतः हॉस्पिटलमध्ये सोडण्यात आलं आम्हाला, आणि आमचे सर्व कार सेवक उन्नाव जेल मधून आले. आम्ही एकत्र भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा विधान लखनौचे जे विधान मंडळाच्या समोर भारतीय जनता पार्टीचं प्रदेश कार्यालय, त्या कार्यालयामध्ये थांबलो. आमचं दुसऱ्याचं रिझर्वेशन, हे बघा कार सेवक किती आहे, चला जायचंय कार सेवक म्हणून चला, विदाऊट जा असं न करता प्रत्येक कार सेवकांनी तिकीट काढलंय. हे सांगण्याचा उद्देश असा की हा संस्कार आहे. आणि तो थोडा मधला वेळ होता, तो आपण म्हणजे मी फोटो दाखवला की त्या आम्ही तिथे काही लखनौला फिरलो, त्या काळामध्ये सुद्धा मी म्हटलं तिथे
चिकन साडी म्हणून काहीतरी प्रकार आहे, कलाकृती असलेली चिकन कला किंवा ती साडी मी आईसाठी घेतली आणि ती साडी घेतली आम्ही फिरलो. त्याचा एक फोटो आज मिळाला आहे तो आपल्याला दाखवलाय. आणि मग नंतर आम्ही 8 तारखेला फोटो 9 तारखेला आमची गाडी होती, मी निघालो गाडी रिझर्वेशन केलं. येताना सुद्धा वाईट अनुभव की आमच्या इथे मध्ये कानपूरच्या इथे गाडी थांबवण्यात आली मध्येच. आणि थांबवल्यानंतर बाहेरून शेतातून आजूबाजूची लोक तलवारी दगडफेक प्रचंड, म्हणजे कार सेवकांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. आणि जैन खेसदार यांचाच माणूस तो आधीच्या स्टेशनवरती बसला, मध्ये गाडी थांबवली आणि कार सेवकांवरती हल्ला केला. सुदाव्याने 5-10 मिनिटात गाडी परत निघाली, सर्वांनी खिडक्या लावल्या, प्रत्येक जण आपलं काहीतरी सामान होतं ते खिडकीचे ते लावून ठेवत होत जेणेकरून खिडकी वर करू नये. आणि नंतर मग आम्ही अंबाडातला आलो. अंबाडातला आल्यानंतर इथले सर्व डॉक्टर चिटणीस त्याकडे डॉक्टर भिसे होते. मी डॉक्टर भिसेंकडे माझी ट्रीटमेंट चालू केली. मग ते ही जखम करता करता इथे पस राहून ते राहून दररोज तिथला हाड निघाल, एक होल एक पडलं तिथे. मग मला त्याने म्हटलं की तुम्ही केला मी चिट्ठी येतो तिथे दाखवा. मी दाखवलं, त्यानंतर काही झालं नाही, व्यवस्थित झालं सगळं. आता हा झाला 90 चा अनुभव. तेव्हापासून माझ्या डॉक्टरांचे माझे जास्त संबंध दृढ झाले. डॉक्टर चिटणीस असतील, डॉक्टर भालेराव असतील, डॉक्टर भिसे असतील. आणि हे झाल्यानंतर मी 12वीला होतो. 12वीच्या वर्षामध्ये मी गेलो होतो. लोकांना वाटलं, घरच्यांना वाटलं आपल्याकडे त्याचा अर्ज 2-4 महिने आजारात गेले प्रभू राम. मी चांगल्या मार्गाने पास झालो. आणि मग 2 वर्षांनी परत कार सेवेची हात देण्यात आली 6 डिसेंबर 1992 साली. परत कार सेवेला जायचं, घरातून थोडस परत विरोध झाला की जाऊ नको एवढं झालंय जायचं कशात. म्हटलं आता तर आम्हाला अनुभव आहे आमच्या बरोबर, पण पूर्वी जेल माहित नव्हतं. पोलिसांच्या उत्तर प्रदेश मध्ये पोलीस काय करतील काय नाही, त्यांची रचना त्यांची कार्यपद्धती, बरं प्रांतातील लोक कसे असतात, कसं आपल्या बरोबर त्या विद्यार्थी देशामध्ये तसा अनुभव काय. आंबाडा सोडून आम्ही गेलोच नव्हतो. आणि आंदोलन असं एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिलं आंदोलन आहे. मी घरी म्हणलो की मला जायचंय, मी जाणार. घरच्यांनी पण आमच्या इथे म्हणजे बाबा माझे संघाचं काम करताय, मी करत होतो तसं वातावरण सगळं संघ संस्कार असल्यामुळे तसा विरोध झाला नाही. आणि मी 6 डिसेंबरला आम्ही गेलो. 6 डिसेंबरनंतर कल्याण सिंगांचं सरकार होत, त्याच्यामुळे आम्ही निर्धास्त होतो की आता काय आपलं सरकार आहे. आपलं सरकार म्हणण्यापेक्षा जो हिंदूंचा विचार करेल, जो रामाचा विचार करेल, जो बहुसंख्य हिंदू समाजाचा विचार करेल असं सरकार कल्याण सिंगांचं सरकार होत. आम्ही तिकडे गेलो. गेल्यानंतर 6 डिसेंबर तारीख होती. 2 दिवस आम्ही 2 दिवस आधी पोहोचलो होतो. आणि तिथे कसं आहे, पूर्ण जे विवादित ढाचा जो ढाचा होता तिथे रामाची मूर्ती होती. तिथे मशिदीशी काय प्रकार होता, म्हणजे बाबरनी काय केलं, तुमच्या सगळ्या मूर्ती तुमचं मंदिर पाडलं, ते गाडलं, त्याच्यात अर्धे अधिक खांब घेतले उभं केलं आणि वरचे 3 गुंबद तयार केले. आणि मध्ये एक ते उर्दू मधलं एक मंदिराच्या प्रवेशद्वाराचे इथे लावलं होतं, त्यावर तेवढं उर्दू याच्या बद्दल काही नाही. आम्ही गेलो तिथे, म्हटलं रामलला स्वतः विराजमान आहेत म्हणून आम्ही मशीद म्हणायचं नाही, तो विवादित ढाचा होता. राम जिथे जन्म झाला तिथेच राम होते,
सुरुवातीपासून कुठेही नव्हती दुसरी क्रिया. त्यामुळे आम्ही दोन तीन आणि तिथे साधारणतः 5-1 लाख कार सेवक आहेत. त्यांची सगळी राहण्याची व्यवस्था, म्हणजे आपण एखादं लग्न ठरवलं आणि लग्नामध्ये वराडी 1,000 असतील तर 1,500 आले तर आपली थोडी धावपळ होते, जेवण पडले असं त्यांच्या व्यवस्थामध्ये थोडीशी कमी होते. पण इथे सर्व कार सेवकांना म्हणजे शर्य नदी जी आहे कधी ते राम जन्मभूमी स्थळ साधारणतः 3-4 किलोमीटर अंतर असेल. रामलल्लाचं जे मंदिर आहे, मंदिर म्हणजे विवादित ढाचा जे आपण म्हणतोय, तिथे त्याच्या आजूबाजूला जे 5-6, 7-8, 10-20 एकर होते त्या 20 एकर मध्ये पूर्णपणे टेंट तंबू, म्हणजे प्रत्येक प्रदेशासाठी बिहार असेल, महाराष्ट्र असेल, राजस्थान असेल, त्या त्या प्रांतातून जे जी लोक आली आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था. राहण्याची व्यवस्था होती आणि तसं महाराष्ट्र आणि प्रत्येक त्या प्रदेशामध्ये जी राऊटी असेल तिला आपल्या जिजाबाई, शिवाजी महाराज, तानाजी महाराज हे प्रत्येक तंबूला किंवा राऊटीला ते नाव दिलं असेल. आणि 2-3 दिवस हे 4-5 दिवस आम्ही राहिलो. 6 डिसेंबरचा जो दिवस होता आदल्या दिवशी सर्व कार सेवक आम्ही तिथे बसलो होतो. त्यावेळी सर्व कार सेवक रचना कशी केली होती, युद्धनीती कशी असतील, गरिबी कावा कसा असावा तो बघितला आम्ही. त्यावेळी युवादी टाचा ते सर्वांनी आता कल्याण सिंगांचं सरकार जाणार, कारण पंतप्रधान बीपी सिंग होते, त्यांनी ते बरखास्त केलं सरकार. आणि त्या काळामध्ये बरखास्त केलं आणि राष्ट्रपती राजवट लागली, लागू केली. तिथनं सैन्य केंद्रीय बल येईल त्याच्यासाठी त्या 6 डिसेंबरला तिथे सर्व का महिला कार सेवक, पुरुष कार सेवक तिथे 2 मजल्याची इमारत होती. तिथे अडवाणीची होते, व्यासपीठावरती होते विजयराजे सिंधिया होत्या आणि सर्वांच्या अशोकजी सिंगल होते. आणि या सर्वांच्या नेतृत्वामध्ये सर्व ही सर्व हिंदू समाज त्या काळी कोणी नेतृत्व सर्व हिंदू समाज एकत्र झाला. मग ह्या हिंदू समाजाची शक्ती आणि ह्या हिंदू समाजाने 6 डिसेंबरला 11 वाजता जे ढाचा तोडायला सुरुवात केली, 5 वाजता पूर्णपणे ढाचा तोडला गेला सगळा आणि तिथे तात्पुरतं पण बांधकाम केलं. याची देहा याची सर्व म्हणतात आता इथे सगळं चाललं की शिवसेनेने तोडलंय, शिवसेनेने तोडलंय असं काही नाही. सावे नावाचे खासदार होते आम्ही, पण तिथे 2-3 दिवस आधी गेल्यामुळे आम्ही त्या परिसरामध्ये आमचं चक्कर फिरत आम्ही कार सेवक सगळे ते 25-30 उत्तर प्रदेश मधले कार सेवक आणले होते त्यांनी, खासदार तिथे होते. शिवसेना म्हणून याच्या पलीकडे शिवसेना म्हणून कार सेवक नव्हते, सर्व हिंदू समाजाच्या माध्यमातून सर्वांनी कार सेवा केली आणि सर्व हिंदू समाजाने तो ढाचा त्यावेळी 6 डिसेंबरला तोडला. ज्या बाबांनी आमचं मंदिर पाडून रामाचं मंदिर पाडून तो ढाचा उभा केला होता तो पाडला. त्यानंतर कोर्टामध्ये पण कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा सर्व पुरावे मिळाले, मी मंदिराचे सगळे अवशेष मिळाले खाली. आणि तो आनंदाचा क्षण होता आमच्या 6 डिसेंबरला की तिथे प्रभू रामचंद्र परत विराजमान झाले. बाजूला 20x30x बांधकाम म्हणून एक राऊटी तंबू सारखं झालं. आम्ही परत त्या आनंदाने 7 डिसेंबरला आम्ही निघालो सगळे आलो इकडे. आणि मग लोकशाहीच्या माध्यमातून कायद्याच्या याच्यामधून
तो प्रश्न आताच्या केंद्र सरकारने तो सोडवला. तो आनंदाचा क्षण आज उद्या येणार आहे. त्या आनंदाच्या क्षणामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, सर्व कार सेवकांचं स्मरण व्हावं. जे कोठारी बंधूंचं बलिदान आहे त्याचं स्मरण सगळ्यांनी करावं. आणि उद्या आमच्या प्रभू रामचंद्राच्या भव्य मंदिराचं भूमिपूजन माननीय नरेंद्रजी मोदीजी यांच्या हस्ते होत आहे. हे सर्व भूमिपूजन सर्वांनी बघावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. जय श्रीराम.